नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या विज्ञान मॅथ्स ऑनलाइन क्लास सीरीज चॅनल मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशनचा प्रॅक्टिस सेट 3.1 या ठिकाणी कंप्लीट करत आहोत। तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 3.1 चा जो फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हिच ऑफ द फॉलोइंग सिच्युएशन्स आर एपी, आणि दिलेले जवळपास 8 एक्झाम्पल्स आहेत आणि सर्व 8 एक्झाम्पल्स सिक्वेन्सेस आहेत। त्यातील किती एपी आहेत, अरिथमेटिक प्रोग्रेशन्स आहेत, हे मला फाइंड करायचं आहे। इफ दे आर एपी, जर त्या ठिकाणी ते जर एपी असतील, देन फाइंड द कॉमन डिफरन्सेस, तर त्या ठिकाणी त्यांचा कॉमन डिफरन्स किती आहे हे मला फाइंड करायचं आहे। विद्यार्थ्यांनी आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे की एपी नेमकं काय असतं। ज्या वेळेला एखादा सिक्वेन्स दिलेले आहे आणि त्या सिक्वेन्समध्ये जर त्याच्यातला कॉमन डिफरन्स म्हणजे डी जर इक्वल येणार असेल, तर त्या ठिकाणी आपण म्हणत असतो की ते दिलेला सिक्वेन्स हा अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे। मग या ठिकाणी आपल्या दिलेलं जे काही एक्झाम्पल्स आहेत, या एक्झाम्पलमध्ये आपण प्रत्येक एक्झाम्पलचं जे काही कॉमन डिफरन्स आहे ते फाइंड करणार। आणि कॉमन डिफरन्स कसं फाइंड करतो आपण, तर जे कॉन्जिक्युटिव्ह टू टर्म्स असतात त्या कॉन्जिक्युटिव्ह टू टर्म्सचा डिफरन्स आपण चेक करत असतो। एक्झाम्पलमध्ये नंबर फर्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेत आहोत। यात नंबर एकचं एक्झाम्पल 2, 4, 6, 8... है ना, एक सिक्वेन्स है। आणि या सिक्वेन्सला आपल्याला एपी आहे की नाही हे लक्षात घ्यायचं आहे। सर्वप्रथम या ठिकाणी T1, या ठिकाणी T1 म्हणजे पहिले पद, फर्स्ट टर्म, T1 इज द फर्स्ट टर्म। यालाच आपण दुसरं नाव देतो A। लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण A लेटर यूज करणार आहे त्याचा अर्थ पण फर्स्ट टर्म आहे, फर्स्ट टर्म। ए आणि T1 म्हणजे फर्स्ट टर्म आहे। सेकंड टर्म या ठिकाणी 4 आहे, थर्ड टर्म 6, फोर्थ टर्म 8। आता प्रत्येक टर्म आणि प्रत्येक दोन कॉन्जिक्युटिव्ह टर्म आम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्या ठिकाणच्या 2 आणि 4 या 2 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स आहेत। त्यानंतर 4 आणि 6 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स आहेत। तर या ठिकाणी आपण अगोदर व्हॅल्यू घेऊयात। T1 आहे 2, T2 4, T3 6, T4 8। सर्व व्हॅल्यू लिहायची आवश्यकता नाही आहे, पहिले 3 जरी व्हॅल्यू लिहिल्या तरी चालतील। आता या ठिकाणी आपण सर्वप्रथम डी फाइंड करत असताना डी इक्वल टू T2 मायनस T1 अशा पद्धतीने फाइंड करतो। कालच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिला असेल लक्षात येईल, या ठिकाणी आपण जो सेकंड टर्म आहे त्या सेकंड टर्म मधून फर्स्ट टर्म आपण मायनस करतो। मग या ठिकाणी T2 आम्हाला माहिती आहे जे की आपण आता व्हॅल्यू घेतलेली आहे 4 आहे, 4 मायनस 2, तर या ठिकाणी मला फर्स्ट डी मिळणार आहे 2, हो ना, फर्स्ट डी आपल्याला मिळालेला आहे 2। त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी घेणार आहेत पुन्हा परत डी घ्यायचं आहे आपल्याला, तर डी पुन्हा एक फक्त एकच वेळेस फाईंड करून आपण डायरेक्ट सांगू शकत नाही की या ठिकाणी याचा डिफरन्स 2 आहे। आपल्याला चेक करायचं आहे की हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे की नाही, फक्त एक वेळेस 2 काढलेल्यामुळे चालणार आहे का नाही चालणार, म्हणजे या ठिकाणी मला पुन्हा परत या 4 आणि 6 मध्ये डिफरन्स काढून घ्यावा लागेल। मग 6 जो आहे तो T3 आहे, T3 मायनस T2। मग या ठिकाणी मला सांगा T3 किती आहे, 6 आहे, 6 मायनस 4 या ठिकाणी आन्सर येतं 2। तर मला वाटतं दोन्ही ठिकाणचे डी हे सेम आलेले आहेत, मग इक्वल आलेले आहेत, मग दोन्ही इक्वल आहेत, म्हणजे डी इक्वल टू डी, है ना, लेफ्ट हँड साइड जी आहे डी इक्वल डी आहे, म्हणजे आपण राईट हँड साइड पण इक्वल दाखवू शकतो। तर या ठिकाणी मी लिहू शकतो देअरफोर T3 मायनस T2 इक्वल टू T2 मायनस T1, किंवा T2 मायनस T1 इक्वल टू T3 मायनस T2। या दोघांचंही T2 मायनस T1 जे काही आलेली व्हॅल्यू आहे म्हणजे 2 आणि T3 मायनस T2 जी आलेली व्हॅल्यू 2 आहे, ते दोन्ही इक्वल मी या ठिकाणी दाखवले आहे। आणि ज्या वेळेला हे इक्वल येतं, देअर इज अ जे काही डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट आहे। आणि दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला जर डिफरन्स कॉन्स्टंट असेल तर त्या ठिकाणी आपण म्हणतो की 2, 4, 6, 8 इज अन ए पी। अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी आन्सर लिहायचं आहे। जर त्या ठिकाणी त्यांच्यातला डिफरन्स जर इक्वल येणार असेल तर आपण त्या ठिकाणी म्हणत असतो की ही ए पी आहे। आणि पुन्हा परत याच्यातला कॉमन डिफरन्स, आता पुन्हा आपल्याला सांगितलेला आहे इफ दे आर ए पी देन फाइंड अ कॉमन डिफरन्स। कॉमन डिफरन्स आता काय असेल व्हायचा, कॉमन डिफरन्स या ठिकाणी आहे 2।
जे की आपण फाइंड केलेलं आहे आणि या डिफरन्स वरूनच आपण सांगितलेलं आहे ते एपी आहे की नाही, म्हणजे आपल्याला या ठिकाणी कॉमन डिफरन्स पण मिळालेला आहे टू. या ठिकाणी दोन्ही आन्सर आपण या फर्स्ट क्वेश्चनचे फाइंड केलेले आहे. त्याच पद्धतीने आपण सेकंड जो क्वेश्चन आहे तो पण फाइंड करूया, त्याचे पण जे काही तो एपी आहे की नाही आहे तो पण लक्षात घेऊया. सेकंड एक्झाम्पलमध्ये 2 5/2 3 7/3 डॉट डॉट डॉट. चला तर सर्वप्रथम आता मी व्हॅल्यू या ठिकाणी फक्त तीन घेणार आहे, T12 T2 आहे 5/2 देन T3 3. हां, या तीन व्हॅल्यू घ्यायच्या आहेत. डीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, T2 - T1. T2 किती आहे? 5/2 - T1 2. आता या ठिकाणी क्रॉस मल्टीप्लाय होईल, 5 × 1 5 - 4/2. या ठिकाणी होईल 1/2. फर्स्ट डी येईल 1/2, सेकंड डी पण पुन्हा फाइंड करायचा आहे. फॉर्म्युला T3 - T2 असेल, T3 - T2. T3 आहे 3 - 5/2, पुन्हा परत क्रॉस मल्टीप्लाय, 3 × 2 6 6 - 5/1 या ठिकाणी 1 आहे, 5 × 1 5/2 या ठिकाणी पण 1/2, म्हणजे दोन्ही डी इक्वल आहेत. देअरफोर T2 - T1 = T3 - T2. पुन्हा परत या ठिकाणी आपण सांगू शकतो, देअरफोर 2 5/2 3 7/3 = AP. देअरफोर कॉमन डिफरन्स आता आपण इथपर्यंत फाईंड केलेला आहे आणि तो आहे 1/2. अशा पद्धतीनं मला वाटतं या ठिकाणी तुम्हाला समजलेलं असेल. यानंतर जे आहे ते आपण घेत आहोत थर्ड क्वेश्चन, याच्यातलाच सब क्वेश्चन थर्ड. -10 - 6 - 2 - 2 पुन्हा परत मी डायरेक्ट आता T1 T2 T3 घेणार नाही आहे, डायरेक्ट आता या ठिकाणी फॉर्म ठेवणार आहे D = T2 - T1. आणि T2 तुम्हाला माहिती आहे -6 आहे, मायनस फॉर्म्युल्यामध्ये तर T1 - 10 आहे. व्यवस्थित व्हॅल्यू पुट करायचे आहेत, साईन चेक करायचे आहेत. -6 ॲज इट इज, -(-+10) तर या ठिकाणी दोघांचे सबस्ट्रॅक्शन होईल आणि आन्सर +4 येईल. फर्स्ट डी मिळतोय 4. सेकंड डी फाईंड करूया, फॉर्म्युला असेल T3 - T2. T3 आहे -2 आणि मायनस फॉर्म्युल्यामध्ये T2 - 6. या ठिकाणी -2 - +6 या ठिकाणी +6 आणि या ठिकाणी पुन्हा परत सबस्ट्रॅक्शन होईल, +4 आन्सर येईल. म्हणजे या ठिकाणी दोन्ही डी इक्वल आहेत. आपण या ठिकाणी लिहूया T2 - T1 = T3 - T2. देअरफोर वी कॅन से दॅट -10 - 6 - 2 2 = AP. अशा पद्धतीनं आणि कॉमन डिफरन्स किती आहे? कॉमन डिफरन्स या क्वेश्चनमध्ये कॉमन डिफरन्स आहे 4. बस अनदर एक्झाम्पल नंबर 4. 0.3 0.33 0.333 up to so on. आता या ठिकाणी 0.3 डायरेक्ट मी व्हॅल्यू पुट करतोय T2 - T1 0.33 - 0.3. आता काही विद्यार्थ्यांना जे डेसिमल असतं त्यावेळेला तुम्हाला सबस्ट्रॅक्शन करायला प्रॉब्लेम येतो, तर व्हर्टिकलमध्ये आपण या ठिकाणी अरेंजमेंट करूया. 0.33 पॉईंटच्या खाली पॉईंट घेत असतो आपण, या ठिकाणी पॉईंटच्या खाली पॉईंट आणि 0 च्या खाली 0 आणि हा इकडचा फर्स्ट नंबर. आता याच्या पुढं काही नाही आहे तर या ठिकाणी 0 घेऊन आपण यांची सबस्ट्रॅक्शन करूया. 3 - 0 3 3 - 3 0.0 अशा पद्धतीनं या ठिकाणी येतं 0.03. नंतर D = T3 - T2. आता T3 किती आहे? 0.333 आणि मायनसमध्ये काय होणार आहे? 0.33. पुन्हा सबस्ट्रॅक्शन व्हर्टिकलमध्ये घ्या, 0.333 0.33 या ठिकाणी 0 घ्या खाली, म्हणजे आम्हाला सबस्ट्रॅक्शन करायला इझी होईल. 3 0.0 आता या ठिकाणी आन्सर यायला 0.003. आता लक्षात येतं की या ठिकाणी जे डी आहे ते या ठिकाणचा 0.03 आणि या ठिकाणचा आहे 0.003 है ना. मला वाटतं दोन्ही आन्सर डिफरंट आहेत म्हणून या ठिकाणी लिहिलं मी
टी टू माइनस टी वन नॉट इक्वल टू टी थ्री माइनस टी टू। दोन्ही या ठिकाणच्या व्हॅल्यू इक्वल नसल्यामुळं आपण या ठिकाणी सांगणार आहेत 0.3, 0.3, 0.33, 0.333 सो ऑन इज नॉट ए पी। अशा पद्धतीनं ए पी शॉर्ट फॉर्म आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन, ए पीचा म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशनचा शॉर्ट फॉर्म आहे ए पी। तर सिंपल आहे, समजलं असेल। जर त्या ठिकाणी कॉमन डिफरन्स जर इक्वल येत नसेल, या ठिकाणी 0.03 येत आहे आणि या ठिकाणी 0.003 येत आहे, त्यामुळं आपण याला ए पी म्हणू शकत नाही। देन अनदर एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5, 0 -4 -8 -12 up to infinite। या ठिकाणी फर्स्ट नंबर 0 आहे, तर डी फाईंड करायचं आहे मला टी टू मायनस टी वन। तर टी टू आहे -4 -0, आन्सर येतं -4। देन अनदर डी, टी थ्री मायनस टी टू, टी थ्री -8 -4, -8 -4, देन आन्सर -4। फर्स्ट डी अँड सेकंड डी बोथ आर द सेम, देअरफोर टी टू मायनस टी वन इक्वल टू टी थ्री मायनस टी टू। सो वी कॅन से दॅट 0 -4 -8 -12 इज अँड ए पी। लक्षात येतं, या ठिकाणी दोघांचाही व्हॅल्यू सेम असल्यामुळं ही ए पी आम्हाला लक्षात येते। देन नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6, -1/5 -1/5 -1/5 सो ऑन। सर्वप्रथम डी घ्यायचं आहे मला टी टू मायनस टी वन, टी टू आहे -1/5 मायनस फर्स्ट मायनस -1/5 मायनस घेतलेला आहे, फॉर्म्युलातला आहे हा मायनस या नंबरचा आहे, या टर्म्स आहे। या ठिकाणी -1/5 आणि या दोघांची होईल -1/5, तर या ठिकाणी येतं हे 0, डी येणार 0। सेकंड डी फाईंड करूया, डी इक्वल टू -1/5 -1/5 इक्वल टू -1/5 +1/5, या ठिकाणी आन्सर येतं 0। म्हणजे सेकंड डी फर्स्ट डी दोन्ही इक्वल, डायरेक्ट लिहू शकतो टी टू मायनस टी वन इक्वल टू टी थ्री मायनस टी टू, -1/5 -1/5 -1/5 सो ऑन इज ॲन ए पी। अशा पद्धतीनं आणि डिफरन्स किती आहे यांचा 0। नेक्स्ट एक्झाम्पल 7 नंबर, थोडंसं काळजीपूर्वक पहा। 3 + √2 3 + 2 √2 3 + 3 √2 यामध्ये आपण सर्वप्रथम डी घेणार आहे, त्यामध्ये टी टू मायनस टी वनचा फॉर्म्युला आहे। टी टू तुम्हाला सांगणार आहे म्हणजे सेकंड टर्म आहे 3 + √2 - फर्स्ट 3 3 3 गेट कॅन्सल, रूट टू आन्सर येतं फर्स्ट डीचं। म्हणजे फर्स्ट डी म्हणजे एकच डी असणार आहे, पहिल्या दोन टर्मचा कॉन्स्टंट डिफरन्स रूट टू येतो। आता पुढच्या दोन टर्मचा कॉन्स्टंट डिफरन्स किती येतो तो आपण कॉमन डिफरन्स किती येतो, टी थ्री आहे 3 + 2 √2 आणि टी टू जे आहे ते 3 + √2 आहे, म्हणजे दोन नंबर्स आहेत, म्हणजे मला या ठिकाणी ब्रॅकेट करणं गरजेचं आहे। विदाउट ब्रॅकेट कराल तर आपला आन्सर चुकेल। 3 + 2 √2 मायनसने मल्टिप्लाय करा, -3 - √2 आता या ठिकाणी 3 3 गेट कॅन्सल, 2 √2 प्लस आहे आणि या ठिकाणी -√2 आहे, दोघांमध्ये सबस्ट्रॅक्शन होईल, या ठिकाणी 1 असतं आणि 2 - 1 1 ओनली √2। म्हणजे अशा पद्धतीने आपण सेकंड डी पण मिळतोय जी की √2 आहे। म्हणजे या ठिकाणी सांगू शकतो आपण टी टू मायनस टी वन इक्वल टी थ्री मायनस टी टू, सो वी कॅन से दॅट 3 + √2 3 + 2 √2 3 + 3 √2 इज अँड ए पी अँड देर इज अ कॉमन डिफरन्स √2। अशा पद्धतीनं आपण सांगू शकतो। नेक्स्ट एक्झाम्पल नंबर लास्ट 8 नंबर, 127 132 137 इजी आहे। डी इक्वल टू टी टू मायनस टी वन, डी इक्वल टू टी थ्री मायनस टी टू,
टी टू होता वैल्यू पुट करूँ 132 माइनस 127 या ठिकाणी 132 मधून अपन 127 माइनस करतो या ठिकाणी फक्त आम्हाला डी आंसर मिळते 5. देन टी थ्री आहे 137 माइनस 132 या ठिकाणी मिळतो डी 5. याचा अर्थ 127 132 137 आर इन ए पी अशा पद्धतीने आणि यांचा जो डी आहे तो आहे 5. कॉमन डिफरन्स आहे 5. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण दिलेला सिक्वेन्स ए पी आहे का आणि असेल तर त्यातला कॉमन डिफरन्स कशा पद्धतीने आपण फाइंड करतो या क्वेश्चनमध्ये पाहिलेलं आहे. यावरच अशाच पद्धतीचा क्वेश्चन नंबर सेकंड आहे ज्यामध्ये आपल्याला या ठिकाणी कॉमन डिफरन्स दिलेला आहे आणि ये दिला आहे ए मीन्स फर्स्ट टर्म. आता या ठिकाणी ए जो आहे तो ए म्हणजे फर्स्ट टर्म आहे, टी वन म्हणजेच ए आहे. तर दिल्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला ए पी लिहायचं आहे, ए पी आपल्याला तयार करायची, एक प्रोग्रेशन आपल्याला बनवायचं आहे ए आणि डी वर. एक्झाम्पलमध्ये फर्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी डायरेक्टली घेऊयात ज्यामध्ये ए इक्वल टू 10 दिलेलं आहे आणि डी इक्वल टू 5 दिलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी जर फर्स्ट टर्म 10 असेल, टी वन आहे ना, आणि यालाच आपण टी वन पण म्हणतो, टी वन ए आणि ए म्हणजेच 10. फर्स्ट टर्म या ठिकाणी लक्षात घ्या, एक एक्झाम्पल मी तुमच्यासमोर घेतोय 2, 4, 6, 8, 10 अशा पद्धतीचं आहे आपल्याकडे ए पी आहे. याच्यातला फर्स्ट टर्म कोण आहे, 2 आहे ना, आणि याच्यामध्ये आपण काय मिळवलं आहे म्हणजे आम्हाला 4 मिळणार आहे. आपण काय ॲड केलं याच्यामध्ये म्हणजे 4 येईल. आपण यामध्ये 2 ॲड केलेलं आहे म्हणजेच जो 2 आहे तो कोण आहे या मॅथमॅटिकल प्रोग्रेशनच्या आपण प्रोग्रेशनमध्ये नेमकं याला काय म्हणतो, या प्लस 2 ला म्हणजे ॲड केलेलं आहे याला काय म्हणतो. या ठिकाणी पुन्हा प्लस 2 आपण ॲड केलेलं आहे, या ठिकाणी प्लस 2 ॲड करतोय म्हणजे प्रत्येक वेळेस 2 ॲड केलेला नंबर जो आहे याला आपण म्हणतो कॉमन डिफरन्स. हो ना, याला काय म्हणतो आपण कॉमन डिफरन्स, म्हणजे डी या ठिकाणी 2 आहे. आता लक्षात घ्या ए 2 आहे तर या ठिकाणी डी 2 आहे, म्हणजे मला पुढच्या प्रत्येक टर्म जे आहेत ते फाइंड करण्यासाठी मी फर्स्ट टर्म जे आहे 2 आहे त्या फर्स्ट टर्म मध्येच यालाच आपण म्हणणार आहे टी वन. टी वन पट 2 असणार आहे, पहिला टर्म जे आहे ते टी वन डायरेक्ट लिहितो आपण. टी टू आम्हाला शोधायचं आहे, ए पी बनवायचं आहे म्हणजे आम्हाला टी वन टी टू टी थ्री टी फोर अप टू सो ऑन असे आम्हाला नंबर शोधायचे आहेत. टी वन तर आम्हाला मिळालं 2, फर्स्ट नंबर या ठिकाणी मिळतोय 2. त्याच्यानंतर टी टू फाइंड करायचा, टी टू फाइंड करण्यासाठी लक्षात येतं की या ठिकाणी आपण फर्स्ट नंबरमध्ये म्हणजे ए टी वन मध्ये आपण काय मिळवलं आहे, डी. फर्स्ट टर्म मध्ये आपण डी ऍड केलेलं आहे, फर्स्ट टर्म ए आहे त्यामध्ये आपण डी ऍड केलेलं आहे. आपण ए मध्ये डी ऍड केलेलं आहे, ए किती आहे, ए या ठिकाणी 2 आहे, त्यामध्ये डी किती ऍड केलं आहे, 2 ऍड केलं आहे, तर आम्हाला मिळतोय 4. सेकंड टर्म आम्हाला मिळून गेली. थर्ड टर्म फाइंड करायची असेल तर या ठिकाणी ए ए जो आहे तो 2 आहे ना, या ठिकाणी 2 आहे. आता नेक्स्ट आपण थोडंसं इथं या, मी दोन पद्धती सांगणार आहे. आता या ठिकाणी सेकंड टर्मवर लक्ष द्या, सेकंड टर्ममध्ये पुन्हा आपण ॲड केलं आहे 2 सेकंड टर्ममध्ये, म्हणजे टी 2 प्लस डी है ना. सेकंड टर्ममध्ये आपण डी ॲड केला तर आम्हाला मिळतोय 4. सेकंड टर्म मी 4 फाइंड केलेलं आहे, 2 या ठिकाणी 6. टी 4 टी 4 मध्ये पुन्हा परत या ठिकाणी ऍड करावं लागेल, टी 3 मध्ये किती ऍड करावं लागेल, 2. टी 3 मध्ये 2 ऍड करावं लागेल म्हणजे डी ऍड करावं लागेल, या ठिकाणी येईल 6 + 2 = 8. म्हणजे अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी एक जनरल फॉर्म्युला तयार करतो. टी कुठलाही आम्हाला नंबर फाइंड करायचा असेल, एन नंबरचा फाइंड करायचा असतील तर यापेक्षा एक कमी म्हणजेच टी एन मायनस 1 या ठिकाणचा जो नंबर आहे या ठिकाणी 4 होतं, 4 पेक्षा एक कमी असणारं टर्म आम्हाला घ्यायची आहे. या ठिकाणी एन आहे समजा तर एन पेक्षा एक कमी काय असते, एन मायनस 1, आणि त्या प्रत्येक टर्ममध्ये आपण काय ॲड करतो, डी ॲड करतो. तर एक फॉर्म्युला आपल्या या ठिकाणी असा पद्धतीचा तयार होतो. याच्याकडे जास्त लक्ष देऊन याच्याही पेक्षा दुसरं अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे तो आम्हाला आला पाहिजे आणि त्याचा उपयोग आपल्याला पुढील प्रॅक्टिस सेटसाठी होणार आहे. अतिशय महत्त्वाचा आहे आणि मी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पुढचा डायरेक्ट प्रॅक्टिस सेट घेणार आहे. त्या अगोदर तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती या व्हिडिओमध्ये देत आहे याच एक्झाम्पलवरून. लक्षात घ्या 2, 4, 6, 8, 10 आपण एक्झाम्पल घेतलेलं या ठिकाणी आहे. मग आता हे एक्झाम्पल या ठिकाणचं एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आधी हे दोन एक्झाम्पल समजून घ्या. या ठिकाणी मी काय करतो पहा, फर्स्ट टर्म आहे आपली टी वन, ए आहे 2,
सेकंड टर्म मला फाइंड करायचे आहे टी टू, ही टर्म मला फाइंड करायची आहे. तर मी या ठिकाणी ए मध्येच डी फाइंड ऍड करून या ठिकाणी आपण डायरेक्टली सेकंड टर्म फाइंड केलेली आहे. टी थ्री आता फाइंड करत असताना मी ए मध्येच नेमकं काय करता येईल मला, ए मध्ये जर मी या ठिकाणी ऍड केलेली टू आहे आणि या ठिकाणी ऍड टू करावं लागेल, म्हणजे या फोर मध्ये टू ऍड केलं तर सिक्स होणार आहे. परंतु जर मी फर्स्ट टर्म मध्येच हार्ड डी आणि हार्ड डी दोन डी जर याच्यामध्ये मिळवले असतील, दोन डी हे डी आणि हे डी जर मी याच्यामध्ये मिळवणार असेल तर या ठिकाणी डायरेक्ट मला सिक्स मिळणार आहे, हो ना. म्हणजे या ठिकाणी टू डी आपण ऍड करणार आहे, या फर्स्ट टर्म मध्ये टू डी ऍड करू आपण. तर या ठिकाणी टू प्लस टू इंटू टू इक्वल टू टू प्लस फोर इक्वल टू सिक्स, अशा पद्धतीने टी थ्री मिळेल. टी फोर फाइंड करायचा आहे तर यासाठी पुन्हा परत या टू मध्येच मी पुन्हा प्लस एक एक एक्स्ट्रा वाढणार आहे त्यामध्ये, म्हणजेच सिक्स मध्ये टू ऍड केल्यानंतर एट होईल. तर या टू मध्ये एक दोन तीन म्हणजे थ्री डी मला ऍड करावं लागतील, हो ना. ए मध्ये मला थ्री डी ऍड करावं लागतील. तर या ठिकाणी मला मिळणार आहे फोर्थ टर्म, टू प्लस थ्री इंटू टू टू प्लस सिक्स, या ठिकाणी होतात एट, अशा पद्धतीनं. आता हे झालं टर्मसाठी. आपण जनरल फॉर्म्युला काय बनतो पहा, आणि यालाच आपण यंत टर्म ऑफ एन एपी म्हणतो. हा अतिशय महत्वाचा फॉर्म्युला आहे ज्यावरती मोठ्या प्रमाणावरती आपण प्रॉब्लेम सॉल्व करतो या प्रॉब्लेम फॉर्म्युल्यावरती. हा फॉर्म्युला अतिशय महत्वाचा आहे, यालाच आपण यंत टर्म ऑफ एन एपी म्हणतो. त्याला यंत टर्म म्हणजे लास्ट टर्म, कोणतीही टर्म फाइंड करण्यासाठी या फॉर्म्युलाचा उपयोग होतो. तो फॉर्म्युला या ठिकाणी मी तयार करत आहे. ए पाहून घ्या, लक्षात घ्या, फर्स्ट टर्म जो आहे ते आपण फर्स्ट टर्म मध्येच प्रत्येक वेळेस ऍड करतोय. प्रत्येक टर्म, पुढची टर्म, कुठली टर्म फाइंड करण्यासाठी आपण ए तसंच ठेवलेलं आहे प्रत्येक ठिकाणी पहा. आणि प्रत्येक वेळेला याच्यामध्ये डी आपण ऍड केलेला नाही आहे, झिरो डी आहे, वन डी, टू डी, थ्री डी, असं करत करत आपल्याला पुढे वाढवत जायचंय, फोर डी, फाय डी, फिफ डी. म्हणजे तर या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व करा, या ठिकाणी वन असताना झिरो ऍड केलं आहे डी, टू असताना वन डी ऍड केलेलं आहे, थ्री असताना टू डी ऍड केलेलं आहे, फोर असताना या ठिकाणी फोर असताना या ठिकाणी थ्री डी ऍड केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी जितका नंबर येईल, जितकी टर्म असेल, त्या टर्मपेक्षा एक लहान नंबर मी या ठिकाणी मल्टीप्लाय करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी एन आहे तर एनपेक्षा एक लहान टर्म आहे एन मायनस वन, आणि कोणाला मल्टीप्लाय करायचं आहे, ते मल्टीप्लाय करायचं आहे डीला. तर या ठिकाणी एक फॉर्म्युला तुमच्या पुस्तकात मोठ्या प्रमाणात वापरला गेलेला आहे, तो लक्षात येईल. आणि या चॅप्टरचा फर्स्ट फॉर्म्युला आहे टी एन इक्वल टू ए प्लस एन मायनस वन डी, यालाच म्हणतो आपण यंत टर्म, यंत टर्म ऑफ एन ए पी. अतिशय महत्वाची महत्वाचा फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्यावरती पूर्ण चॅप्टर आधारित आहे. यंत टर्म ऑफ एन ए पी, दुसरं नाव आहे लास्ट टर्म, लास्ट टर्म ऑफ एन ए पी असं पण याला म्हणतात. आणि यालाच आपण प्रत्येक वेळेला टी एन अक्षराने दर्शवतो, किंवा याला कधी कधी काही पुस्तकात तुम्हाला यल अक्षर पण दिलेलं दाखवलं. टी एन लास्ट टर्मला यल पण लेटर यूज करतात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल, तर आता या ठिकाणी आपल्या समोर दिलेला आहे फॉर्म्युला, या ठिकाणी आपण दिलेले एक्झाम्पल्स, आणि यातून आपला ए पी बनवायचा आहे. तर या ठिकाणी डायरेक्टली फॉर्म्युला ठेवून तुम्ही करू शकता, किंवा या ठिकाणी मी करून दाखवतो तुम्हाला. नंबर एकचा क्वेश्चन पुन्हा रिपीट घेतो. फर्स्ट एक्झाम्पल आपण पुन्हा एक वेळेस घेऊयात. ए इक्वल टू टेन, डी इक्वल टू फाईव्ह. आता टी वन आपल्याला फाइंड करायचं आहे, फर्स्ट टर्म फाइंड करायचं आहे. ते एच असतं, म्हणजे एच असतं जे दिलेलं टर्म आहे फर्स्ट टर्म, तेच आमचे टी वन आहे, टेन झाला. त्यानंतर आपल्याला टी टू फाइंड करायचं आहे. तर टी टू मध्ये आपण एक वेळेस डी ऍड केला तर आम्हाला मिळतो टी टू, ए आहे टेन प्लस फाईव्ह, आन्सर येतं फिफ्टीन. देन टी थ्री फाइंड करायचं आहे तर आपण त्यामध्ये दोन टू डी ऍड करतो, हो ना. कारण थ्री आहे म्हणजे आम्हाला टू ऍड करावं लागेल, टू डी ऍड करावं लागेल. या ठिकाणी टू होतं म्हणजे आपण फक्त वन डी ऍड केलेलं आहे. या ठिकाणी टू डी ऍड केल्यानंतर टेन प्लस टू इंटू फाईव्ह इक्वल टू टेन प्लस टेन इक्वल टू ट्वेंटी. ठीक, तर मग आपण फाईंड करूया टी फोर. टी फोर इक्वल टू ए प्लस, फॉर्म्युल्यामध्ये काही थ्री डी, शाबाश, इक्वल टू टेन प्लस थ्री इंटू फाईव्ह, टेन प्लस फिफ्टीन इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह. बस चार नंबर आपण फाईंड केले आहेत डायरेक्टली. आता वर्डमध्ये लिहा या ठिकाणी, देअर फोर ए पी ए पी इज टेन, फर्स्ट टर्म टेन, फिफ्टीन,
ट्वेंटी एंड लास्ट 25 आणि पुढे डॉट 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 द्यायचं आहे मला, एपी थांबणार नाही. ओके, देअरफॉर द एपी इज 10, 15, 20, 25. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन सॉल्व केलेलं आहे. त्याच पद्धतीने आपण सेकंड क्वेश्चन या ठिकाणी घेऊयात, ज्यामध्ये ए इक्वल टू -3 आहे, डी इक्वल टू 0 आहे. आता ए ची व्हॅल्यू -3 दिलेली आहे, तर आपण डायरेक्टली या ठिकाणी जे T1 तुम्हाला म्हणतोय मी तो ए असतो. आता डायरेक्टली आपण फाइंड केलेलं आहे फर्स्ट टर्म. सेकंड टर्म फाइंड करायची आहे, तर या ठिकाणी तुम्हाला एक वेळेस डी ऍड करावं लागेल, एकच वेळेला, कारण या ठिकाणी T2 फाइंड करतोय आपण फक्त. -3 प्लस 0 आन्सर येतं -3. देन थर्ड टर्म फाइंड करायची आहे, एमध्ये आपण 2D ऍड करतो, -3 + 2 × 0 इक्वल टू -3 + 0 इक्वल टू -3. T4 पण आम्हाला फाइंड करायचं आहे, A + 3D इक्वल टू -3 + 3 × 0 इक्वल टू -3 + 0 इक्वल टू -3. देअरफोर AP इज -3 - 3 - 3 - 3 सो ऑन. अशा पद्धतीचे आम्हाला कॉन्स्टंट एक AP मिळून जाईल, कॉन्स्टंट सिक्वेन्स आम्हाला या ठिकाणी मिळून जातो. एक्झाम्पल नंबर 3 मध्ये A इक्वल टू -1.25 अँड D इक्वल टू 3. चला T1 फाइंड करूया. T1 आहे A आणि A आहे -1.25. T2 फाइंड करायचं आहे, ज्यामध्ये आपण D ॲड करणार आहेत, -1.25 + 3. आता या ठिकाणी दोघांची होईल सबस्ट्रॅक्शन, आणि सबस्ट्रॅक्शन करत असताना पॉईंटचा डेसिमल आहे, डेसिमलचं तुम्हाला या ठिकाणी सबस्ट्रक्शन करायचे आहे, त्यामुळं आपण त्याला व्हर्टिकल अरेंजमेंटमध्ये लिहूया. आणि मोठा नंबर ग्रेटर आहे तो 3 आहे, तर 3 पॉईंट देऊया, 0 लिहूया, आणि त्यानंतर जे नंबर आहे तो खाली घेऊया 1.25. मला या ठिकाणी आणखी एक 0 घ्यावं लागेल, कारण डेसिमल नंतर 2 नंबर्स आहेत. मग या ठिकाणी सबस्ट्रक्शन करत असताना 10 - 5 या ठिकाणी 5, 9 - 2 7, 0.2 - 1 1 या ठिकाणी येतं +1.75 या ठिकाणी येतं 1.75. देन T3 A + 2D ये आहे -1.25 + 2 × 3 -1.25 + 6 पुन्हा परत 6 - आता आम्हाला मायनस करायचं आहे, पूर्ण परत 6 - करायचं आहे, तर या ठिकाणी 5.7.4 हो ना, या ठिकाणी येईल 4.75. अशा पद्धतीनं त्यानंतर T4 फाइंड करायचं आहे, A + 3D. आता 3D म्हणजे -1.25 मध्ये आम्हाला ॲड करायचं आहे 3D. 3D आहे 3, म्हणजे -1.25 + 9. तर या ठिकाणी आन्सर येतं, पुन्हा परत आम्हाला सबस्ट्रॅक्शन करावी लागेल, 1.25. सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर 5.75. अशा पद्धतीनं आम्हाला या ठिकाणी AP मिळते. तुम्हाला लिहावं लागेल, देअरफोर AP इज -1.25, 1.75, 4.75, 7.75. तर जे काही 5 आणि 6 नंबरचे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही करू शकता, नो प्रॉब्लम. नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ इच ऑफ द AP. बिलकुल सिम्पल आहे. फर्स्ट एक्झाम्पल 5, 1 - 3 - 7 एक्झाम्पल दिलेलं आहे, ज्यामध्ये फर्स्ट टर्म आम्हाला फाईंड करायचं सांगितलेलं आहे, आणि कॉमन डिफरन्स म्हणजे फर्स्ट टर्म आम्हाला फाईंड करायचं आहे A, आणि त्यानंतर फाईंड करायचं आहे D. फर्स्ट टर्म आम्हाला फाईंड करायचं आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला दिसतं तेच आमचे फर्स्ट टर्म आहे. देअरफॉर A इक्वल टू 5, पहिलं आन्सर मिळालेलं आहे, फर्स्ट टर्म आमचं या ठिकाणी असतं. D मला फाईंड करायचं आहे, यालाच आपण T1 म्हणूया. T1 इक्वल टू A इक्वल टू 5, देन T2 इक्वल टू 1. या ठिकाणी दिलेलं आहे ऑफ एन AP, म्हणजे ही AP दिलेली आहे, म्हणजे आम्हाला 2 वेळेस D काढण्याची गरज नाही, फक्त एकच आम्हाला D फक्त फाईंड करायचं आहे. तर आपण D फाईंड करत असताना T2 - T1 फॉर्म्युला यूज करतो.
टी टू आहे या ठिकाणी 1 आणि ए आहे टी 1 आहे 5, तर सबस्ट्रॅक्शन होईल -4 म्हणजे डी या ठिकाणी मिळतो तुम्हाला -4. या वर्डमध्ये लिहा फर्स्ट टर्म ऑफ एन ए पी इज 5 अँड कॉमन डिफरन्स ऑफ एन ए पी इज अ -4 अशा पद्धतीनं बिलकुल सिंपल आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2 ज्यामध्ये 0.6 0.9 1.2 1.5 अशा पद्धतीनं तर या ठिकाणी आपण काय करूयात की टी 1 आहे 0.6 यालाच आपण ए म्हणतो. त्यानंतर टी 2 आहे 0.9 आणि टी 3 आहे 1.2. आम्हाला फाईंड करायचं आहे डी इक्वल टू टी 2 मायनस टी 1. टी 2 आहे 0.9 मायनस 0.6 व्हर्टिकल अरेंजमेंटमध्ये सबस्ट्रॅक्शन करून घ्या. या ठिकाणी रिमेनिंग राहतं 0.3. तर आन्सर येतं 0.3. देअरफोर फर्स्ट टर्म ऑफ एन ए पी 0.6 अँड लास्ट सॉरी कॉमन डिफरन्स इज अ 0.3 अशा पद्धतीने आम्हाला आन्सर करायचं आहे. मला वाटतं की या ठिकाणी थर्ड नंबरचा क्वेश्चन तुम्ही करू शकता. 4 नंबरचा क्वेश्चन मी क्वेस्ट पुन्हा तुम्हाला करून दाखवत आहे. 4 नंबरचा क्वेश्चन 1/4 3/4 5/4 7/4 ए आहे टी 1 आहे 1/4 आणि टी 2 3/4 डी फाइंड करायचं आहे. टी 2 मायनस टी 1 टी 2 आहे 3/4 -1/4 दोघांचंही डिनोमिनेटर सेम आहे. सबस्ट्रॅक्शन ऑफ ए न्यूमिरेटर 4 3-1 2/4 दॅट इज द 1/2. Therefore, first term of an AP 1/4 and common difference is a 1/2. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जो प्रॅक्टिस सेट 3.1 आहे तो या ठिकाणी संपलेला आहे. मला वाटतं की बिलकुल सिंपल आहे, जास्त याच्यामध्ये हार्ड नाही आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी जेवढे काही एक्झाम्पल्स आपण आज या ठिकाणी घेतलेले आहेत 3.1 मधल्या सर्व क्वेश्चन्स 3 क्वेश्चनमधले जेवढे सब क्वेश्चन्स आहेत ते सर्व एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करून होमवर्कमध्ये पाठवायचे आहेत. या ठिकाणी हा व्हिडिओ मी संपवत आहे. गुड बाय.